हेलो फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना आवाज येतोय का क्लिअर गुड इव्हनिंग ऑल ओके okay. आवाज येतोय का जरा रिप्लाय करा ओके okay. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे स्ट्रीम पहिल्यांदा इथे असल्यामुळे आपल्याला थोडीशी अडचण होऊ शकते त्यामुळे आवाज येतोय का मला सगळ्यांनी सांगा यस तन्मयी स्वर्णा सगळ्यांचे स्वागत सगळ्यांचं स्वागत कसे काय सगळे युट्यूबला हा प्रयोग आपण कालच बोललो होतो की जर जमल्यास म्हणजे लगेचच आजच युट्यूबला प्रयत्न करूया इफ वी गॉट द परमिशन आपण तशा प्रकारची परमिशन घेतल्यानंतर इकडे येऊया असं म्हणण्या म्हटलं होत आपण तर निश्चितपणे त्याच सगळ्या गोष्टींच्या आधारावर आपण हा प्रयोग सुरू करतोय क्लिअर आहे आजचा भाग जो आहे तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल न पोहोचेल हा भाग थोडासा आपण बाजूला ठेवूया परंतु तरी सुद्धा निश्चितपणे आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास म्हणजे काय पानिपतची समरभूमी ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा जो भाग आहे तो युट्यूबला घ्यावा असं मला स्वतःहूनच वाटलं आणि त्या अनुषंगाने आपण ते चेंजेस करण्याचा प्रयत्न देखील केलेला आपल्याला दिसून येईल निश्चितपणे आपण इथून पुढे देखील ही सिरीज जी आहे ती जर अशाच प्रकारचा रिस्पॉन्स मिळत राहिला हळूहळू तर ती कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करूया येस yes, uh, गुड इव्हनिंग ऑल आय होप की सगळ्यांना आवाज क्लिअर येत असेल निश्चितपणे थोडे दिवस तरी आपल्याला या संदर्भात uh, uh, सपोर्ट लागेल त्या अनुषंगाने पुढे जाण्यासाठी येस आता क्लिअर आहे ठीक आहे तर तुम्हाला जमल्यास व्हिडिओ शेअर करा थोडंसं समजून सांगतो सर आवाज क्लिअर येस पूजा थँक्यू थोडंसं तुम्हाला समजून सांगतो की नक्की काय जमल्यास तुम्हाला हे सिरीज शेअर करता इथं कसं युट्यूबला शेअर करणं फार सोपं आहे आणि शेअर करणं सोपं आहे पाहणं सुद्धा सोपं आहे थोडस पण चांगला वाटतो की आपल्याला कशा प्रकारे इतिहासाच्या अनुषंगाने अभ्यास करता येईल ह्या सिरीज बद्दल आज सगळे इंट्रो आज कुठपर्यंत आपण आणलो आहे हे याच बाबतीत फक्त माहिती घेणार आहोत आणि नंतर मग आपण त्या अनुषंगाने कंटिन्यू करणार आहोत तर वास्तविकरित्या येस वास्तविकरित्या या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट अशीच आहे की अनेकडे प्लॅटफॉर्मवरती थोडंसं विद्यार्थ्यांना जॉईन व्हायला कधी कधी प्रॉब्लेम होतोय <coughs> बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेक प्रॉब्लेम आहे तिकडे 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 परंतु आपण थोडंसं एक्सपान्शन स्वरूपात किंवा एक्सपांडेड स्वरूपात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं असं बऱ्याचदा मला सूचना पण आल्या होत्या की सर ही सिरीज आता अर्थातच स्पेशल क्लास आपण वेगळ्या विषयासाठी वापर करू शकतो परंतु ही सिरीज जर आपण निश्चितपणे वाचली किंवा आणि ही सिरीज जर निश्चितपणे आपण पुढे नेण्याचा प्रयत्न केला युट्यूबच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रात तर त्याचा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होऊ शकतो तर ही सिरीज नक्की काय आहे कशा पद्धतीने आहे हे सगळं पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहे आणि सर्वांपर्यंत पाहण्याचा सर्वांपर्यंत <coughs> पोहोचण्याचा प्रयत्न करणार का जर काही कमेंट्स येत असतील किंवा काही महत्वाच्या कमेंट्स येत असतील तर थोडस ज्यांना थोडीशी माहिती आहे ची वगैरे त्यांनी थोडस रिप्लाय करण्याचा प्रयत्न करा इथे की नक्की कमेंट्स कशा स्वरूपातले काय ही सिरीज काय आहे खरंतर आणि अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर गेल्या दहा ते बारा दिवसापासून आपण पानिपतची समरभूमी ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा ही जवळपास दोनशे वर्षांच्या इतिहासाची जी सिरीज आहे ती दोनशे वर्षांच्या इतिहासाची सिरीज आपण सुरू केलेली आपल्याला दिसून येईल मग ही दोनशे वर्षांचा इतिहास पाहत होतो आपण मग तो पाहता पाहता आपल्याला ही गोष्ट लक्षात आली की आपला हा इतिहास थोडासा स्वरूपात विद्यार्थ्यांपर्यंत घेता येऊन जाईल का बरोबर घेऊन घेऊन जाईल का म्हणजे घेऊन घेऊन जाता येईल का आपल्याला तर सगळ्या महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळी माझ्याबद्दलची प्राथमिक माहिती तुम्हाला आहे सगळ्यांना थोडीशी येस कॉन्टॅक्ट नंबर मिळेल थोडं थांबा ते काही महत्वाचं नाही आता ही पाणी आता हा जो घटक आहे हा रोज रात्री आठ वाजता लाईव असणार आहे सी दिस इज द ट्रायल म्हणजे ही आपण एक ट्रायल घेतोय की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा प्रयोग की बाबा एक थेअरी बेस्ड सगळा भाग जो आहे म्हणजे थेरी बेस्ट भाग जो पूर्णपणे ताकदीने सगळ्या महाराष्ट्रभर आपण पोहोचवते तो थेरी बेस्ड भाग म्हणजे संपूर्ण दोन शेवार संचा इतिहास जो आहे तो दोन शेवार संचा इतिहास आपण कंडक्ट करण्याचा प्रयत्न करतोय या सिरीजमध्ये वास्तविकरित्या आणि अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती काही स्पेशल क्लास ऑलरेडी झालेले आहेत या सिरीजच्या अनुषंगाने त्या स्पेशल क्लासचं रिपीटेशन न करता म्हणजे त्या स्पेशल क्लासला रिपीट न करता आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्याबद्दल काय करायचे मग ते झालेले क्लास कसे पाहायचे हे सगळे मी तुम्हाला सांगतो आपण काय करूया स्पेशल क्लासची जी सगळी सिरीज आहे झालेली आय थिंक जवळपास आठ दहा बारा क्लास झाले असतील ॲव्हरेज आपण दहा क्लास पकडूया ॲव्हरेज तर हे दहा क्लास जे आहेत ना त्या दहाच्या दहा क्लासच्या ज्या लिंक्स आहेत त्या दहा क्लासच्या लिंक्स सगळ्या सगळ्या एकत्रित करणार आहोत आणि एकत्रित स्वरूपातली लिंक जी आहे ते त्या टेलिग्राम वरती मी तुमच्यासाठी प्रोवाइड करेल म्हणजे तुमची लिंक तुटणार नाही आता ही सिरीज काय याच्याबद्दलची थोडीशी माहिती ही सिरीज जी आहे यस ही सिरीज जी आहे येस येस स्क्रीनवरती छान वाटते यस एक्झॅक्टली ही जी सिरीज आहे ही सिरीज सुरू होती पासून म्हणजे सतराशे एकसष्ट पासून बरोबर आणि संपते कुठे तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापर्यंत म्हणजे किती एकोणीसशे साठ पर्यंत ही सिरीज जी आहे ती संपते म्हणजे जवळपास दोनशे वर्षांचा आणि थोडस लिहिला सोपं जावं विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून सतराशे साठ ते एकोणीसशे साठ असा तब्बल दोनशे वर्षांचा कालखंड जो आहे तो दोनशे वर्षांचा कालखंड आपण सुरुवात केली होती या सिरीजचा उद्देश युट्यूबला म्हणजे आता खरंतर तर अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एवढा मोठा वॉच टाइम सोडून हा युट्यूबला आणण्याचा काय उद्देश आहे हा देखील प्रश्न मला विद्यार्थ्यांनी विचारला की सर आणकॅडमीच्या प्लॅटफॉर्म वरती मोठा वॉच टाइम आहे विद्यार्थी प्रवर्ग रोजच्या रोज जॉईन होतोय तर एवढा मोठा वॉच टाइम युट्यूबला म्हणजे तुम्ही हे करून का घालत आहे तर एक लक्षात ठेवा तर हा भाग सगळा बाजूला ठेवूया आपण वॉच टाईमचा वगैरे सगळ्या गोष्टीतला परंतु निश्चितपणे हा ही जी सिरीज आहे ती महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत एक इझी पॉइंट ऑफ व्ह्यू ने जावी किंवा त्यांना सहजरित्या उपलब्ध व्हावी म्हणून आपण तो चेंजेस केला की एवढी महत्वाची सिरीज खरंतर अनेक अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती इथे अनेक प्लॅटफॉर्मवरून इथपर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न केला सगळ्यांचं स्वागत येस आता मस्त वाटते ठीक आहे तरी तरी पण शेअर करत राहा तुम्हाला जसं जमेल तसं शेअर करत राहा <coughs> आणि नाहीतर अर्थातच लक्ष द्या इकडे आता आपण हे काय केलं होतं हे <coughs> समजून घेऊया वास्तविक अनेकडे वरचे डेली फ्री क्लासेस जे आहे त्या डेली फ्री क्लासेसची संकल्पना सांगतो सकाळी नऊ वाजता जी आपली भारतीय संविधानाची सिरीज आहे भारतातील पहिली आणि एकमेव सिरीज आहे येस ही संपूर्ण भारत देशामधील एकमेव सिरीज आहे की ज्याच्यामध्ये संपूर्ण आर्टिकल्स म्हणजे आर्टिकल एक ते तीनशे पंच्याण्णव सगळे एक्सप्लेन करतोय आपण दोनशे त्रेचाळीस पासून आता उद्या सुरुवात करणार आहोत दोनशे बेचाळीस झाले आहे तर ही सुद्धा चालू राहील याच्याबद्दल काही डाऊटच नाहीये त्यानंतर रात्री आठ वाजता बरोबर आठ पी एम ला हा पाणीपत ते संयुक्त महाराष्ट्र लढा इथपासूनचा हा इतिहास जो आहे तो आता मी स्पेशल वरून आपण इकडे युट्यूब ला टाकलाय आणि रोज रात्री दहा वाजता उतार्यांची प्रॅक्टिसचा क्लास असा चालू राहील मग त्यानंतर इकडे संकल्पना आहे अनअकडे प्लस वर अनअकॅडमी प्लस वर सकाळी दहा वाजता फिजिक्सचा कोर्स सुरू झालेला आहे आणि एक वाजता आपला पॉलिटीचा कोर्स हे सगळं तुम्हाला माहिती कारण बरेचसे विद्यार्थी ओळखीचे तरी पण समजा काही नवीन विद्यार्थी नवीन पद्धतीने व्हिडिओ पाहत असतील तर आपल्याला माहिती पाहिजे आता ही सिरीज जी आहे इतिहासाची ही इतिहासाची सिरीज तुमच्यापर्यंत दोन्ही दोन्ही असतील ज्या अनुषंगिक स्वरूपात असतील कल्पेश धोनी परंतु महाराष्ट्रावर स्ट्रेस असेल कारण प्रश्न जास्त आहे त्यामुळे ठीक आहे आता ही सिरीज यूट्यूबला आणण्याचं प्रयोजन काय किंवा यूट्यूबला का आणली गेली स्पेशल वरून काढून इकडे का आणली एकतर गोष्ट म्हणजे काय आपल्या क्लासेसमध्ये मतं व्यक्त करताना कुठलीही बटशिपी भूमिका घेतली जात नाही सामाजिक दृष्ट्या संवेदनशील विषयावर बोलताना आपण कुठल्याही प्रकारचा विधी निषेध जो आहे अर्थातच योग्य गोष्ट लक्षात घेऊन विधीनिषेध न बाळगता किंवा कोणाला काय वाटेल किंवा कोणाच्या पद्धतीने काय भावना असतील याचा विचार न करता सत्य मांडण्याची भूमिका आपल्या लेक्चरच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष अनेक प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करत आहोत मग तीच भूमिका आपण इथे मांडणार आहोत आता मी तुम्हाला हे सांगतो की आपण ही सिरीज हो। पन जी आहे अनअकॅडमी मध्ये कुठपर्यंत आलेलो आहोत म्हणजे आजचा भाग जो आहे तो तुमच्याशी इंटरॅक्शन करून तुमचे फीडबॅक घेऊन त्या अनुषंगाने पुढे जाणार आहोत खरंतर प्राचीन इतिहास आणि महाराष्ट्राचा मध्ययुगीन इतिहास हा भाग आपण पूर्णपणे स्किप केलेला आहे म्हणजे तो भाग आपण घेतलेला नाहीये परंतु आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाची जी सुरुवात आहे ती सुरुवात मात्र आपण घेतली ती सुरुवात करताना कुठल्या तरी ऐतिहासिक पार्श्वभूमीने करावी कुठल्या तरी बर कुठल्या तरी ऐतिहासिक पार्श्वभूमी करावी शुभम काही हरकत नाही ज्यांचा पहिला क्लास त्यांनी काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील आता ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे मग कुठल्या तरी एखाद्या महत्वाच्या घटनेने सुरुवात करावी कोर्सची असं मला नेहमीच वाटत होतं मग ती महत्वाची घटना म्हणजे तर पानिपतची समरभूमी म्हणजे सतराशे एकसष्ट साली मराठ्यांचं पानिपत झालं बरोबर यापासून आपण सुरुवात केली आज खर तर तुमची सगळ्यांची एक रिव्हिजन पण होऊन जाईल सगळ्यात सगळ्या विद्यार्थ्यांची तर ही सुरुवात केली आपण पेशव्यांच्या वंशवेलपासून वास्तविक वंशवेली पासून सुरुवात करताना आपलं थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत जावं लागतं अवघ्या पन्नास वर्षांच्या आयुष्यामध्ये बरोबर संपूर्ण भारतामध्ये स्वराज्य शब्द उच्चारण्यासाठी सुद्धा लोकांचा थरकाप जिथे उडत होता तिथेच निधना छातीने बरोबर युद्ध कौशल्यपणाला लावून कौशल्य कौशल्यपणाला लावून सगळ्या गोष्टींचा सामंजस्याने विचार करून स्वराज्याची मुहूर्त छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवली खरी परंतु दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराजांना फारसं काही दीर्घ आयुष्य लाभलं नाही त्यानंतर लगेचच दहा वर्षांच्या कालावधीमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा मृत्यू झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी येसुबाई आणि राजा छत्रपती शाहू महाराज हे दोघेही औरंगजेबाच्या कैदेत होते औरंगजेबाचा मृत्यू सतराशे सात तत्पूर्वी सतराशे साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर पाच लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब जो दक्षिणेमध्ये उतरलेला होता तर त्या दक्षिणेमध्ये उतरलेल्या औरंगजेबाचं सैन्य जे आहे ते पाच लाखाच्या सैन्यासमोर महाराष्ट्रातील एक मुलगी अतिशय प्राणपणाने लढली महाराणी ताराबाई तर निश्चितपणे हा दिलेला लढा जो आहे हा मोगल बघत होते <coughs> मुघलांनी हा लढा बघितलेला होता मग आता मराठ्यांच्या साम्राज्यामधला सर्वात कमकुवत दुवा म्हणजे कुठला तर मराठ्यांमध्ये असलेली दुही म्हणजे फूट याचा विचार जो आहे तो औरंगजेबाच्या नंतरच्या राज्यकर्त्यांनी केला मग सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाला सतराशे सात साली मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाच्या कैदेत असलेले येसुबाई महाराणी येसुबाई यांनी ये शाहू महाराज बरोबर यांना सोडण्यात आलं छत्रपती शाहू ज्यांचं अवघ वीसच्या आसपास होतं राजनितीचा किंवा युद्ध कौशल्यांचा फारसा अनुभव नसलेली पार्श्वभूमी होती मग त्यामुळे अचानकपणे आता हे राज्य कोणाचं मराठ्यांचं साम्राज्य कोणाचं सुटून आलेल्या छत्रपती शाहू महाराजांचं का ताराबाई महाराणी ताराबाई यांच्या वंशजांचं हे कॉन्फ्लिक्ट निर्माण करण्यामध्ये मुघल यशस्वी झाले आणि मुघलांना असं वाटलं होतं की मराठा साम्राज्य एकमेकांमध्ये लढेल एकमेकांच्या सोबत लढेल आणि नष्ट होऊन जाईल बरोबर का तर ही सात चला तर ही सगळी संकल्पना जी आहे ना ही सगळी संकल्पना मग अशी निर्माण झाली की कॉन्फ्लिक्ट निर्माण झालं आता हे मुघलांचं कॉन्फ्लिक्ट जे आहे ना ते मुघलांचं कॉन्फ्लिक्ट निर्माण झाल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं या अस्थिर वातावरणामध्येच बरोबर शाहू महाराजांना बरोबर सतराशे आठ साली कैदेतून सुटलेल्या शाहू महाराजांना मदत करण्यासाठी बाळाजी विश्वनाथ बरोबर का बाळाजी विश्वनाथ या पेशव्याने काय केलं मदत केली बरोबर मग बाळाजी विश्वनाथ यांनी सतराशे वीस पर्यंत त्याच त्याच दरम्यान दिल्लीच्या दरबारी कोण तर दर सय्यद बंधू यांचं महत्व सतराशे तेराच्या दरम्यान हे सगळं झालेले आहे बरं का आज रिपीट सांगतोय झालेले क्लासच्या लिंक्स तुम्हाला पाठवतो हो मी आता बघा मग सतराशे तेराच्या दरम्यान सय्यद बंधू सय्यद बंधूंच्या माध्यमातून बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे सरदेशमुखीची आणि चौथाईची जी हिस्सेदारी आहे ती मागून घेतली साम्राज्याचा दिल्लीमध्ये पुन्हा दबदबा निर्माण केला स्वराज्यास मान्यता मिळाली भले ही मुघलांचं अंकित जरी स्वराज्य असलं तरी मराठा साम्राज्य जे आहे ते स्वायत्त आहे हे मुघलांना आणि स्वतः मराठ्यांना देखील माहीत होतं मग अशा वेळी या सतराशे तेरा चौदाच्या दरम्यान बाळाजी विश्वनाथ यांनी संपूर्ण स्वराज्याची गडी जी आहे व्यवस्थित बसवली वारणीच्या तहाने कोल्हापूरचं राज्य जे आहे ते महाराणी ताराबाई यांच्या पुरतं मर्यादित झालं आणि संपूर्ण मराठा साम्राज्य जे आहे ते छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने चालू लागलं आता शाहू महाराजांना जसं मी सांगितलं की युद्ध कौशल्य किंवा या सगळ्या गोष्टींचा अनुभव थोडासा या संदर्भात कमी असल्यामुळे बाळाजी विश्वनाथ बाळाजी विश्वनाथ यांच्या माध्यमातून काय झालं या बाळाजी विश्वनाथ पहिला पेशवा याने स्वराज्याची सगळी घडी जी आहे ती आपल्या हातात घेतली आणि स्वराज्याचा पहिला पेशवा म्हणून पद धारण केलं आता पहिला पेशवा म्हणून पद धारण केल्यानंतर तर बाळाजी विश्वनाथ यांनी शाहू महाराजांच्या बाजूने आपली भूमिका बजावल्यामुळे संपूर्ण जे काही महत्वाचे मराठा सरदार होते त्या मराठा सरदारांनी छत्रपती शाहूंना समर्थन दिलं त्यामुळे शाहूंची बाजू अत्यंत मजबूत झाली आणि मराठा सत्ता हिंदुस्तानच्या छाताडावरती आता राज्य करायला तयार झाली मग बाळाजी विश्वनाथ जे आहे बाळाजी विश्वनाथ यांचा कार्य याचाही कार्यकाळ फार छोटा सतराशे वीस पर्यंत सतराशे वीस नंतर मात्र सतराशे वीस ते चाळीस विसाजी उर्फ बाजीराव पहिला बाजीराव पेशवा पहिल्या बाजीराव पेशवाने आपली सत्ता जी आहे ती ताब्यात घेतली मग इथूनच म्हणजे बाळाजी विश्वनाथनंतर इथूनच तर पेशवा जो पेशवेपद जे आहे ते वंश परंपरागत झालं वास्तविक स्वराज्यामध्ये बहुतांश पद जी आहे ती कार्यकर्तृत्वावर आधारलेली आपल्याला दिसून येतात परंतु इथून पेशवेपद जे आहे ते वंश परंपरागत झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या अनुषंगाने पुढे आपण मग तो इतिहास जो आहे तो तसा वळलेला आहे मग बाळाजी विश्वनाथच्या दुसऱ्या मुलाचं नाव चिमाजी आप्पा चिमाजी आपल्याला दडापण होता एक बरोबर चिमाजी आप्पांचा सदा शिवराव भाऊ हा सदाशिवराव भाऊ वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी पानिपतामध्ये म्हणजे सदाशिवराव भाऊ त्यानंतर विश्व बा बा बाळाजी बाळाजी उर्फ नानासाहेब कोणाचे बाजीरावाची चार मुलं बघात आहे मग रामचंद्र जनार्दन रघुनाथ शमशेर बहादर आणि बाळाजी उर्फ नानासाहेब ही पाच मुलं मात्र ही चार मुलं जी आहेत ती काशीबाई यांच्या पोटी आणि शमशेर बहादर मस्तानीच्या पोटी आणि शमशेर बहादर त्यानंतर नानासाहेबांचा पेशवा विश्वासराव हे दुसरा आणि इकडे तिसरा या तिघांचा पानिपतावरती मृत्यू झाला इथपासून आपण सुरुवात केली मग बाजीराव पहिला बाजीराव पेशव्याचा मुलगा नानासाहेब नानासाहेबांचा मृत्यू सतराशे एकसष्ट मध्ये म्हणजेच काय पानिपतच्या युद्धाच्या धक्क्यामुळे मग इथं नानासाहेबाचा मृत्यू झाल्यानंतर पेशवा म्हणून कोणी यायला पाहिजे विश्वासराव परंतु विश्वासराव पाणीपतात मृत्यू मग माधवराव पेशवा झाले माधवरावांच्या मृत्यूनंतर नारायणराव पेशवा नारायणराव खूप अल्पकाळ पेशवा नारायणरावांचा खून झाला कोणी केला रघुनाथराव उर्फ रागबादादांनी कशासाठी तर पेशवे पदासाठी मग कसा केला याच्याच कारणास्तव म्हणजे खून केला आणि याच कारणास्तव पहिले इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते इंग्रज मराठा युद्ध झालं मग यानंतर नारायणरावाचा मुलगा सवाई माधवराव नाना फडणवीस यांच्या <coughs> बुद्धी कौशल्याच्या जोरावरती इथं सवाई माधवरावास पेशवा करण्यात आलं आणि त्या सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर रघुनाथरावाचा पोरगा दुसरा बाजीराव पेशवा याच्या कारकिर्दीमध्ये मराठी सत्ता लयास गेली असा झाला सगळा गोंधळ हा <coughs> लक्ष सगळ्यांना हे इथून आपण सुरुवात केली होती वास्तविकरित्या आता ही सुरुवात जी झाली ना पेशव्यांची वंशवेल वगैरे हे सगळं पाहिलं आपण हे सुरुवात हे झालेल्या भागेभर मी रिवेज करतोय नवीन विद्यार्थ्यांना सांगितलं हे झालेलं भाग आहे मग त्यानंतर आपण इंग्रज मराठा युद्ध बघितले इंग्रज मराठा युद्ध झाली पहिल्या युद्धास कारणीभूत काय झालं पहिल्या युद्धास कारणीभूत इथं रघुनावतराव पेशवा याची पेशवे पदाची महत्वाकांक्षा कारणीभूत झाली दुसऱ्या युद्धामध्ये काय कारणीभूत झालं दुसऱ्या युद्धामध्ये कारणीभूत झालं दुसऱ्या बाजीराव पेशव्याचं जे काही धोरण आहे ते धोरण कारणीभूत झालं आणि तिसऱ्या युद्धास कारणीभूत व्हायची गरजच नव्हती कारण तिसऱ्या युद्धाने संपूर्ण हिंदुस्थानवरती ब्रिटिशांचं साम्राज्य प्रस्थापित झालं महाराष्ट्र बरोबर किंवा ब्रिटिशांनी जी हिंदुस्थानची सत्ता आहे ना ती मुघलांकडून नव्हे तर मराठ्यांकडून काढून घेतली ती कशी काढून घेतली काय घेतली हे सगळं पाहिलं वास्तविकरित्या वास्तविकरित्या एक मत सांगतो तुम्हाला संपूर्ण देश सांभाळायचा आहे संपूर्ण देशाला आपल्या काह्यात ठेवायचं आहे मराठ्यांनी खर तर इकडं अठराव्या शतकामध्ये बरोबर दिल्लीच्या गादी बरोबर केलेल्या अहमदिया करारानुसार मराठ्यांनी दिल्लीच्या गादीचं संरक्षण करायचं असा अशी संकल्पना होती सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धानंतर बरोबर सतराशे एकसष्टच्या पानिपतच्या युद्धानंतर मराठा साम्राज्याला एवढा मोठा धक्का बसला की मराठा साम्राज्य पुन्हा उभे राहू शकत नाही असे बोलणे जाऊ लागले परंतु महादजी शिंदे या शूरवीर युद्धाच्या कारणास्तव झालं काय शूरवीर युद्धाच्या कारणास्तव पानिपतचे गेलेले वैभव जे आहे ते अवघ्या दहा वर्षात महाराष्ट्राने पुन्हा प्राप्त केलं आता दहा वर्षात मिळालेलं वैभव जे आहे ना ते वैभव कुठेतरी मराठा शाहीमध्ये अंतर्गत कल का हा बुट ठरलं महादजी शिंदे सर्वसामान्य मराठा सरदार या सर्वसामान्य मराठा सरदाराचं महत्व वाढते सालबाईच्या तहापासून नाना फडणवीसांनी एक सर्वात मोठी चूक केली सालबाईचा तह सतराशे ब्याऐंशीचा या तहानुसार ब्रिटिशांचा वकील जो आहे तो मराठ्यांच्या दरबारात वाहू लागला का महादजी शिंदे यांचं वाढलेलं महत्व कमी करण्यासाठी इंग्रजांचा वकील मराठ्यांच्या दरबार आला आणि इंग्रजांना मराठ्यांच्या अंतर्गत सगळीच्या सगळी गणित ही परिस्थिती मराठा मराठा साम्राज्याची म्हणजे साम्राज्य बाहेरून पोखरलेलं नाहीये ते आतून पोखरलेलं आहे ज्यावेळी हिंदुस्थानच्या छाताडावर जर भारताचा नकाशा आपण पाहिला सर्वसाधारणपणे भारताच्या आजूबाजूला ह्या कोपऱ्या कोपऱ्यावर उभे राहून ब्रिटिश बघत होते आत काय चाललं होतं त्यावेळेस पेशवा आपलाच एक एक सरदार टिपत होता पेशवा शिंदेचा होळकरांचा विरोधक होळकर शिंदेचे विरोधक आहेत मग आता का दुश्मन म्हणून शिंदे आणि होळकर एकत्र झाले आणि शिंदे आणि पेशवे एकत्र झाले आणि मग होळकरांच्या विरुद्ध विठोजी होळकरांच्या मृत्यूनंतर यशवंतराव होळकरांनी पुणे पुणेवरती हमला करून पुणे जाळलं म्हणजे अंतर्गत कलहामुळे मराठा साम्राज्य इतकं कोलमडलेलं होतं की ब्रिटिशांना बाहेरून आत येणं त्याचवेळी गरज लागू लागली या सगळ्या अंतर्गत कलहामध्ये रघुनाथराव पेशवेने मलाच पेशवा व्हायचं म्हणून जी भूमिका घेतली त्या भूमिकेला न्याय देण्यासाठी इंग्रजांनी मदत करून मराठा साम्राज्यामध्ये प्रवेश केला <coughs> अशी सगळी गडबड मग आता हे सगळं झालं का म्हणजे इंग्रज मराठा युद्धाची ही कारण झाली <coughs> इंग्रज पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं दुसरं इंग्रज मराठा युद्ध आलं तिसरे इंग्रज मराठा युद्ध तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाची पार्श्वभूमी तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धापर्यंत जो काही सर्वसामान्य मराठा सरदार आहे तो वैतागलेला होता सर्वसामान्य जनता वैतागली होती इंग्रज मराठा पाहिला इंग्रज मराठा युद्धामध्ये इंग्रजांना कळलं की मराठ्यांसोबत लढणं सोपं नाहीये दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धामध्ये कळालं की मराठ्यांची सत्ता कंकोत झाली आहे तिसऱ्या इंग्रज युद्धाच्या तिक तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धाच्या वेळी पर्वतीवरती थोडं युद्ध झालं पुण्यात थोडं युद्ध झालं पेशव्यांचं सैन्य भिरभीर फिरत आहे बरोबर का आता हे पेशव्यांचं म्हणजे मराठ्यांचं सैन्य फिरते याच दरम्यान सर्वात मोठा शाप मराठे शाहीला संपूर्ण हिंदुस्थानला तत्कालीन सर्वात मोठा शाप म्हणजे जातीयतेचा आणि अस्पृश्यतेचा या अस्पृश्यतेच्या शापाचा असा परिणाम झाला की पेशव्यांच्या सैन्याच्या वेळेस म्हणजे उत्तर पेशवाई काळामध्ये मराठा साम्राज्यामध्ये जातीय प्रथा ज्या आहेत त्या अत्यंत उच्च कोटीला पोचल्या त्या इतक्या उच्च कोटीला पोचल्या की मराठा साम्राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दुही निर्माण झाली म्हणजे हिंद शिंदे वेगळे पडले होळकर वेगळे पडले पेशवे वेगळे पडले ती गजर एकत्र आले असते इतिहास जर तरला किंमत देत नाही ती गजर एकत्र आली असते तर ब्रिटिशांच्या विरोधात लढू शकले असते जर तरला इतिहासात किंमत नाही म्हणून बरोबर इंग्रजांनी ह्या कोपऱ्या कोपऱ्यावर उभ्या असलेल्या इंग्रजांनी बरोबर इकडे भोसल्यांना वेगळं पाडलं इकडे होळकरांना वेगळं पाडलं शिंद्यांना वेगळं पाडलं आणि पेशवाई संपूर्ण शेवटी नष्ट करायच्या मागे लागले मग तैनाती फौजेचा स्वीकार अठराशे एक दोनच्या दरम्यान इथं या संदर्भात पेशव्यांनी केल्यानंतर पेशव्याच्या अंतर्गत कारभारामध्ये ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात लुडबुड सुरू केली होती परंतु ती लुडबुड कधीतरी थांबवायची शेवटी मरायचंच म्हणून पेशव्यांनी युद्धाचा निर्णय घेतला युद्धाचा निर्णय झाला परंतु कधी तर एकतीस डिसेंबर सतराशे सतरा रोजी बरोबर एकतीस डिसेंबर सतराशे सतरा रोजी येस एक्झॅक्टली एकतीस डिसेंबर सतराशे सतरा रोजी स्टॉन्टन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली भीमा कोरेगावच्या जवळ सैन्य जमा झालं सैन्य जमा झाल्यानंतर अठ्ठावीस हजार सैन्य पेशव्यांचं आणि त्यानंतर जवळपास पाचशे महार सैन्य ब्रिटिशांच्या बाजूने स्टॉन्टन नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली जमा झालं आणि हे जमा झालेल्या सैन्याने जवळपास अठ्ठावीस हजार पेशव्या सैनिकांचा जो आहे तो पराभव केला अधिकृतरित्या पेशवाई नष्ट झाली अधिकृतरित्या हिंदुस्थानवर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली जून बरोबर का त्यानंतर जुलै एकोणीसशे सॉरी अठराशे अठरा दरम्यान बरोबर का जून जुलै अठराशे अठरा दरम्यान संपूर्ण हिंदुस्थानवर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली पेशव्याला कानपूरला विठुरला पाठवण्यात आलं की तू तिकडेच जा आता आणि त्या संदर्भात संपूर्ण भारतात भारत जो आहे तो कह्यात घेतला सातारचं राज्य काही काळापुरतं मर्यादित करण्यात आलं आणि सातारच्या राज्यावरती काहीतरी विशेष अधिकार देऊन त्यांना तेवढी जागा मर्यादित करण्यात आली संपूर्ण हिंदुस्थान ब्रिटिशांच्या कह्यात आला आणि अशा प्रकारे मराठ्यांच्या अंतर्गत कलहामुळे मराठ्यांच्या अंतर्गत कलहामुळे सगळी राज्याची साम्राज्याची वाताहत झाली आता हे रिव्हिजन चालली चा <coughs> चा <coughs> <coughs> <लाग। coughs> तर नवीन विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा सांगतो हे रिव्हिजन चाललीत झालेले लेक्चरच्या तुम्हाला मिळतील ही रिव्हिजन समजून घ्या झालेल्या लेक्चरच्या लिंक सगळ्यांना मिळतील आता प्रश्न काय निर्माण झाला हा महाराष्ट्र महाराष्ट्र ही सगळी संकल्पना आपण पाहिली बरोबर महाराष्ट्र महाराष्ट्र ही सगळी संकल्पना पाहिली तर महाराष्ट्र या शब्दाच्या उत्पत्तीबद्दल देखील आपण त्याच्यानंतर माहिती घेतली बऱ्याचदा बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटलं होतं महाराष्ट्रीय या शब्दाची उत्पत्ती फक्त महान असे राष्ट्र आहे नाही महान असे राष्ट्र ही फार कॉमन आणि किरकोळ जी काही संकल्पना आहे ती आहे प्रामुख्याने ज्या विचारधारा आपण पाहिल्या त्या विचारधारांमध्ये महारठ्ठ बरोबर ही एक भूमिका मांडली गेली आणि दुसरी गोष्ट महारांचे राष्ट्र ही एक भूमिका मांडली गेली त्याच्यामध्ये मग अनेक महाराष्ट्र शब्दोत्पत्तीमध्ये जॉन विल्सन त्यानंतर जॉन विल्सन यांनी सांगितले की महाराजचे राष्ट्र ते महाराष्ट्र या मतास पाठिंबा अलेक्झांडर रॉबर्ट सन महात्मा फुले एन जी भोवरे डॉक्टर पुरुषोत्तम पुरुषोत्तम खानापूरकर वामनराव भट यांनी सांगितले प्रा, प्राचीन काळामध्ये महारा हे एक राष्ट्र होते अशा अनेक भूमिका ज्या आहेत समजून घेतल्या आणि महाराष्ट्र या शब्दाची उत्पत्ती महाराष्ट्र शब्दाची उत्पत्ती आपण पाहून घेतली आता हे सगळं पाहिल्यानंतर येस हे सगळं पाहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे काय महाराष्ट्र शब्दाच्या उत्पत्तीमध्ये बरोबर अनेक मतमतांतर आहे एलजी कोसारे यांना यांनी सांगितलं महाराष्ट्रामध्ये नागवंशाच्या महारगणांच्या लोकांनी प्राचीन काळात मोठ्या मोठ्या संख्येने स्थलांतर केलं बरोबर आणि विभिन्न भागात वसाहती केल्या इतरही लोक तर महाराष्ट्रात आले परंतु त्यापैकी महारगण जे आहेत ते प्रमुख होते म्हणून महाराष्ट्र महाराष्ट्र असं झालंय श्री व्यकतकर यांनी सांगितलं महार आणि रठ्ठ यांचे संख्याबल अधिक होते म्हणून महाराष्ट्र त्यानंतर डॉक्टर भांडारकर यांचं म्हणणं होतं महाराष्ट्रातील राष्ट्रिकांनी महाराष्ट्र किंवा महाराठ आणि या संस्कृतात महाराष्ट्र हे नाव बदलण्यात आलं शंभा जोशी यांनी महाराष्ट्र हे नाव जे आहे ते मराटांचे संस्कृत स्वरूप असल्याचं सांगितलं डॉक्टर ओपार्ट यांनी महाराष्ट्र हे मल्ल राष्ट्र मल्ल म्हणजे काय तर मार आणि मार म्हणजेच मल्ल मग अशा प्रकारे मार महार असं झालं आणि महार म्हणजेच महार असं म्हणून त्यांनी ओपरट्यांनी स्पष्टीकरण केलं अशा अनेक समाजशास्त्रज्ञ बरोबर इतिहास तज्ज्ञ यांची मतं आपण समजून घेतली <coughs> याचे सगळे व्हिडिओ या सगळ्याच्या लिंक्स तुम्हाला टेलिग्राम वरती मिळून जातील काही काळजी करू नका आणि त्या लिंक्सच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता मग अशा पद्धतीने <coughs> हा अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी आहे काही टेन्शन घेऊ नका तुम्ही रिलॅक्स राहा आता पुढे जाऊया झाला <coughs> असं अठराशे अठराला ला सगळं संपलं बाबा महाराष्ट्रामध्ये पेशवाईचं राज्य नष्ट झालं उत्तर पेशवाईमध्ये छळ करण्यात आला उत्तर पेशवाईमध्ये मोठ्या प्रमाणात अस्पृश्यतेचा कलस गाठण्यात आला उत्तर पेशवाईच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या संदर्भात <coughs> बदल झाले आणि सालवाईच्या सतराशे ब्याऐंशी साली सालवाईच्या तहामध्ये इंग्रज मराठ्यांचं नव पर्व पर्व सुरू झालं इंग्रजांचा वकील पुण्याच्या दरबारात आला पुण्याच्या दरबारामध्ये चार वकील आले त्याचा शॉर्टकट आहे एम पी सीई -E, लक्षात ठेवा कालच आपण पाहिलं तृष्ण आठवते हो का समीरा कालच हा शॉर्टकट आपण पाहिला एम पी -E, मग सल चार्ल्स मॅलेट हा पहिला आहे विलियम पामर दुसरा आहे क्लोज चौथा आहे तिसरा आहे आणि माउंट स्टोटेल फिन्सन चौथा आहे दुर्दैव काय माहिती का इथं पुण्याच्या दरबारामध्ये वकिलाची मागणी कोणी केली वकिलाची मागणी नाना फडणवीसांनी केली ते म्हणणार ब्रिटिशांच्या वकिलाची मागणी पुण्याच्या दरबारात नाना फडणवीसांनी होय महादजी शिंदे यांचं सालबाई तहा सालबाईच्या तहापासून महाजी शिंद्यांचं वाढलेलं महत्व जे आहे ते वाढलेलं महत्व कमी करावं म्हणून या संदर्भात महाजी शिंद्यांचं महत्व कमी करण्यासाठी नाना फडणवीसांनी इंग्रजांचा वकील पुण्याच्या दरबारात आणला आणि ही नानांची एवढी मोठी चूक ठरली बरोबर का परिणामता मराठ्यांचे अंतर्गत सगळेच्या सगळे कलह ब्रिटिशांना कळाले समजलं मग अशा पद्धतीने मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत येस सगळ्यांनी फोकस करा अशा कंडिशन जे आहे ह्या कंडिशन आपलं माहिती पाहिजे मग मा हे पानिपतची समरभूमी ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा का दोनशे वर्षांचा इतिहास का मी तुम्हाला दहा वेळा याच्या आधी पण सांगितलं होतं की एकतर स्पेशल क्लासेस किंवा फ्री क्लासेस एकतर घेणार नाही घेतलं तर त्याच्यामध्ये काहीच फरक नसेल जो प्लस मध्ये असेल बरं मात्र हे अठराशे अठरा आट्रा ते अठराशे अठ्ठावन्न दरम्यान मराठ्यांचं साम्राज्य असं चाललं बाबा हळूहळू अठराशे पासून बदल झाले आता हा माउंट स्टोटेल फिन्स्टन दिसतोय का हा अठराशे अकरा पासून अठराशे एकोणीस पर्यंत पुण्याच्या दरबारी वकील होता आणि साधारणतः अठराशे अठरा आट्रा� साली ज्यावेळेस पेशवाई नष्ट झाली त्या अठराशे अठरा ते अठराशे एकोणीस दरम्यान सव्वा वर्ष हा माउंट माउंटेल फिन्स्टन मुंबईचा सॉरी डेक्कनचा कमिशनर झाला बर डेक्कनचा कमिशनर मग अशा पद्धतीने डेक्कनचा कमिशनर झाला सव्वा वर्ष डेक्कनचा कमिशनर म्हणून काम केलं एवढं <coughs> मोठं मराठा साम्राज्य मित्रांनो बर हे एवढं मोठं मराठा साम्राज्य या एवढ्या मोठ्या मराठा साम्राज्याचं प्रशासन चालवणे शिक्षणाची घडी बसवणे शिक्षण संकल्पनेमध्ये बदल करणे प्रशासन निर्माण करणे रिवेन्यू सिस्टीम निर्माण करणे बरोबर ह्या सगळे चॅलेंज जे आहेत ते या पट्ट्यापुढे होते माउंट स्टोडेल फिनिशन दिसायला साधा गोळा दिसतोय काय या माउंट स्टोअटेल फिंस्टन नंतर सुद्धा सर जॉन मॅल्कम पॉन्टीजर थॉमस मनरोज चॅपलिन रॉबर्टसन ग्रँड सारखे जे काही कमिशनर आहे ते कमिशनर येऊन गेले किंवा गव्हर्नर येऊन गेले परंतु माउंट स्टोअटेल फिंस्टन हे नाव जे आहे ते मुंबईच्या इतिहासामध्ये आजरामर होण्याचं कारण काय माउंट स्टोअटेल फिन्स्टन काय काय कमेंट आहेत सर पॉलिटीचा पण लिंक टाका चे। ताक टेंशन मदी। सर मागील यूट्यूबचे सगळे टाकतोय टेन्शन नाही घेऊ तुम्ही माझ्या पर्सनल कॉन्टॅक्ट मध्ये मला मेसेज करा काही प्रॉब्लेम नाहीये <coughs> तुम्ही टेन्शन घेऊ नका हे फार काही विशेष गोष्ट नाही फार काही विशेष गोष्ट नाही करा हा माउंट माउंटोटेल फिन्स आहे ना, ना। हा ब्रिटिशांचा प्राथमिक सगळा <coughs> शिल्पकार मुंबईमध्ये आलेला मुंबईमध्ये म्हणजेच काय मराठ्यांचा साम्राज्याचा राज झाला ह्या मराठा साम्राज्य राज झाल्यानंतर बरं चल मराठ्यांच्या साम्राज्याचा राज झाल्यानंतर या एवढ्या मोठ्या साम्राज्याच्या जी काही घडी आहे ती कशी बसवायची आता एक लक्षात घ्या ब्रिटिशांचं साम्राज्य आले मराठ्यांचं साम्राज्य गेले मग भारतातील म्हणजे महाराष्ट्रातील लोकांना हे वाटलं पाहिजे की चांगलं राज्य आलेले लोकांना जर वाटलं की हे चांगलं राज्य आले तर ब्रिटिशांना पाठिंबा मिळेल अन्यथा ब्रिटिशांचा पाठिंबा काढून घेतला जाईल हे माउंट शुअटेल फिंस्टनला माहिती होतं ह्या माउंट माउंटेलने ब्रिटिश प्रशासनामध्ये पहिले बदल केले बरोबर का सगळ्यांना बरोबर जे रागावलेले होते त्यांना शांत केलं जे शांत होते त्यांना शिक्षण व्यवस्था आरोग्य व्यवस्था प्रोव्हाइड केली बरोबर का आणि जे फारच चुळबुळ करत होते त्यांना दंड आणि शिक्षा केल्या माउंट स्टुअटेल फिन्स्टनने अठराशे एकोणीस पासून अठराशे सत्तावीस पर्यंत जिंकलेल्या प्रदेशामध्ये प्रशासन लावण्याचं काम केलं प्रश्न काय होता एकतर पाश्चिमात्य घडीचं प्रशासन लावायचं का मराठा साम्राज्याचं असलेलं प्रशासन चालू ठेवायचं चा। का तिसरीच पद्धत राबवायची तर याने दोघांचाही उत्तम संयोग साधला गेला गावांमध्ये पाटील कुलकर्णी यांच्या कामांमध्ये माउंट स्टोटेल फिन्स्टनने हस्तक्षेप नाही केला माउंट स्टोटेल फिंस्टनला माहित होतं काय की मराठ्यांची मूळची जी व्यवस्था आहे ना ती मूळची व्यवस्था एकदम उद्ध्वस्त नाही करायची कारण लोकांना सवयीची झालेली व्यवस्था आपण जर उद्ध्वस्त करून नवीन व्यवस्था लादण्याचा प्रयत्न केला तर त्याला लादण्याच्या नादामध्ये काय होऊ शकतं विस्फोट होऊन काय होऊ शकतो काहीतरी मोठा विद्रोह होऊ शकतो मग माउंट स्टुअटेल फिन्स्टनने ही सगळी ब्रिटिशांच्या साम्राज्याची गडी बसवली हे काय पाहतोय आपण सगळं बरं हे काय पाहतोय आपण सगळं हे सगळं आपण पाहतोय की बाबा माउंट स्टुअटेल फिंस्टनने कशाप्रकारे ब्रिटिशांच्या साम्राज्याची गडी बसवली मग आता ही सगळी रिव्हिजन आपण केली जुन्या प्रशासकांना सेवेत कायम ठेवलं दुसऱ्या बाजीरावला पेन्शन दिलं आणि कानपूरला पाठवलं की बाबा तू तिकडे जा तू इकडे असल्यानंतर काहीतरी गडबड करशील तरी सुद्धा त्याच्या मुलाने म्हणजे त्यांच्या मुलं नानासाहेब यांनी पुणे अठराशे सत्तावन्नच्या उठावाचं नेतृत्व केलं म्हणजे माउंट स्टुअर्टेल फिस्टन प्रारंभीचा हा शिल्पकार इंग्रजी सत्ता भारतामध्ये प्रस्थापित करण्यासाठीचा हा सल्लागार किंवा हा शिल्पकार मग याने सगळं काम केलं मग त्यानंतर इंग्रजांवर सगळ्यात महत्वाची असलेली जबाबदारी म्हणजे रिव्हेन्यू सिस्टीमची अरे कुठलीही सत्ता माउंट स्टोटेल फिन्स्टन उदारमतवादी होता शेवटपर्यंत अविवाहित राहिला अनेक भाषांचं त्याला ज्ञान होतं गोडसरावाईचा त्यांनी आनंद घेतला भारतीयांना शिक्षण दिलं पण वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाबतीत मात्र तो प्रचंड सनातनी त्याचं कारण काय त्याला असं माहित होतं की वृत्तपत्र स्वातंत्र्य जर भारतीयांना दिलं ना तर स्वातंत्र्याच्या माध्यमातून बंडाची थिनगी पेटू शकते म्हणजे एवढं असून सुद्धा माउंट स्टोटिन्स्टनने स्वातंत्र्याचा मात्र पुरस्कार केला नाही त्याचं कारण काय की स्वातंत्र्य नको बाबा तुम्ही म्हणाल तर आम्ही तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतो परंतु स्वातंत्र्य मिळणार नाही कारण साम्राज्य हे अबाधित राहिलं पाहिजे म्हणजे ब्रिटिशांच्या माध्यमातून हा साम्राज्यवादीच जरी कितीही चांगल्या विचारांचा असलं तरी साम्राज्यवादी कारण ब्रिटिशांना साम्राज्य, साम्राज्य टिकवणं या संदर्भात फार गरजेचं वाटू लागलं चला हो नवीन सुरू झाले आजचं लेक्चर जो भाग आतापर्यंत अनेक मी स्पेशल क्लासमध्ये झालाय त्या भागाची रिव्हिजन चालू आहे आणि त्या भागाच्या लिंक्स पाठवण्यात पाठवणे उद्यापासून कंटिन्यू लेक्चर सुरू होईल आता ब्रिटिशांनी सगळ्यात महत्वाचं लक्ष दिलं म्हणजे त्यांच्या रिव्हेन्यू सिस्टीमवर कुठलंही साम्राज्य जे आहे ते रिव्हेन्यू सिस्टीमवर उभं राहते कॉर्न ही कायमधारा पद्धत म्हणजे जमीनदारी सिस्टीम चालू केली होती जमीनदार म्हणजे काय हे बघा हे असं अशा प्रकारे इथं ब्रिटिश गव्हर्नमेंट डिलाईट सेक्शन वरती बसलेत भारतीयांच्या डोक्यावरती बरोबर का कोण भारतीयांच्या जमीनदारांच्या डोक्यांवरती जमीनदारांच्या डोक्यांवरती ब्रिटिश का बसले कारण ब्रिटिशांना माहीत होतं जमीनदार भारतीयांच्या डोक्यावरती बसलेली आहेत हा सगळा 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 तळागाळातील समाज म्हणजे असंख्य कोट्यावधी लोकांचं जे काही आधिपत्य आहे ते आधिपत्य हा जमीनदार समाज करत होता आणि ह्या जमीनदारांच्या डोक्यावर ब्रिटिश बसले होते म्हणजे इनडायरेक्टली ब्रिटिशांनी काय केलं संपूर्ण या संदर्भात सर्वसामान्य लोकांची सत्ता ताब्यात घेतली यालाच म्हणतात भामटे किंवा हुशार म्हणजेच काय तर ब्रिटिशांनी बरोबर आपल्या जात कुळीतील लोकांना हाताला धरलं म्हणून जमीनदारांच्या हक्कांवर ब्रिटिशांनी कुठल्याही प्रकारे अतिक्रमण केलं नाही बरोबर का नाही मग अशा पद्धतीने ही बेसिक माहिती आपल्याला कळाली बरोबर मग आता हे झालं जमीनदारां म्हणजे जमीनदारी सिस्टीम लागू केली जमीनदारी सिस्टीम मध्ये काय जमीनदाराला सांगायचं तू दहा रुपये मला आणून दे बाकीचा तुझा तू, तू गोंधळ घाल जमीनदार काय करायचं जमीनदार ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना पीळ पीळ पिळायचा त्यांच्याकडून शंभर घेईल वीस घेईल बरोबर पन्नास रुपये घेईल ब्रिटिशांच्या दरबारी दहा रुपये भरले विषय संपला म्हणजे ब्रिटिशांचा मतलब ह्या जमीनदारांशी होता बरोबर ही जमीनदारी सिस्टीम ही सगळी रिव्हिजन आहे बरोबर हे लक्षात ठेवा मग जमीनदारांशी यांचा संबंध जोडला गेला मग पुढे काय झालं रयतवारी सिस्टीम आली ब्रिटिश म्हणले आपण भारतीयांना त्रास नको द्यायला आपण काय करूया भारतीयांच्या संदर्भात जरा रयतवारी सिस्टीम आणूया जमिनीचा मालक कोण जमिनीचा मालक शेतकरी जमीन शेतकरी विकत पण घेऊ शकतो आणि जमीन विकू पण शकतो सगळ्यांना प्रथमता आनंद झाला बरोबर सगळ्यांना प्रथमता आनंद झाला आनंद होऊन म्हणजे फक्त चालणार नाही ना आनंद झाला म्हणजे काय झाला की रयतवारी सिस्टीम इंट्रोड्यूस बाय थॉमस मनरो अठराशे वीस साली या थॉमस मंड्रोनी ही सिस्टीम आणली ही सिस्टीम आणल्यानंतर या संदर्भात या सिस्टीमचं वैशिष्ट्य काय होतं शेतकरी जमिनीचा मालक बनला बरोबर बर का जो शेतकरी आणि ब्रिटिश यांचा मधला दुवा होता जमीनदार तो नष्ट केला म्हणजे मधले दलाल जे आहे ते नष्ट झाले रेव्हेन्यू जो आहे तो रिव्हेन्यू या संदर्भातला जर विचार केला आपण तर रेव्हेन्यू हा थेट ब्रिटिशांना देऊ लागला शेतकरी पण याचा एक तोटा पण निर्माण झाला तोटा काय निर्माण झाला समजा शेतकऱ्याकडे जर रेव्हेन्यू नसेल ना तर त्याची जमीन जप्त करण्याचा अधिकार ब्रिटिशांना प्राप्त झाला म्हणजे हे जमीनदारी रहितवारी सिस्टीम आली मग आली महालवारी सिस्टीम कोणी केली या हॉल्ट मॅकेन्झीने या महालवारी सिस्टीममध्ये काय केलं दोन किंवा अधिक गावांचा एक महाल तयार करण्यात आला किंवा या संदर्भात इंट्रोड्युस्ट इन सेंट्रल प्रोव्हिन्स म्हणजे मध्य भारतामध्ये वगैरे ठिकाणी ही या संदर्भात नेमणूक करण्यात आली मग एक दोन तीन अशा गावांचा एक महाल ती गावं मिळून सरकारला महसूल द्यायची अशी ज्यांनी रिव्हेन्यू सिस्टीम लावली मग रिव्हेन्यू सिस्टीम लावल्यानंतर बरोबर आपला वाटेल तेवढं लेक्चर घेऊ आपण रोहन टेन्शन घेऊ नका तुम्ही टाईमचं आपलं कोणी अडवलेलं नाहीत आणि आपलं वाटेल तसं आपण लेक्चर घेऊ डोंट वरी अबाउट इट आपला आपली आम्ही आपली कमिटमेंट सिलेबसची आहे आपलं वाटलं की लेक्चर एक साधारणतः पाऊन तास सा होत आपल्याला ओके टोके वाटते पाऊन तास घेऊ एक तास घेऊ जसं वाटेल तसं घेऊ आपण आता जोपर्यंत आपलं कोणी अडवत नाही तोपर्यंत आपण चालू ठेवू ना काय प्रॉब्लेम नाहीये तुम्ही जर टेन्शन घेऊ नका की काय करायचे कसं करायचे शंभर टक्के आपण त्या पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करूया त्यामुळे थोडंसं तुम्ही आपण सगळ्यांनी ऍडजस्ट करू आता बघा ब्रिटिश पूर्व काळातील शिक्षण पद्धती आहे आपण आता पुढे शिक्षण पद्धतीकडे वळालो ब्रिटिशांच्या पूर्वीच्या काळामध्ये शिक्षण पद्धतीबद्दल बोलायचं म्हणजे काय बोलायचं एकाने शाळेत बसावं एकाने खाली बसावं एकाने वर्गाच्या बाहेर बसावं ही आपली शिक्षण पद्धती पुन्हा जाती व्यवस्थेची उतरण आलीच की जाती व्यवस्थेच्या उतरंडीमध्ये काही प्रवर्गांसाठी शिक्षण काही प्रवर्गांसाठी म्हणजे काय ब्राह्मण मराठा काही फक्त यांच्यासाठी शिक्षण बरोबर मग तळागाळातील समाजासाठी शिक्षण व्यवस्था उपलब्धच नव्हती आता ही शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देण्याचं काम ब्रिटिशांनी केलं भारतावर ब्रिटिशांचे सर्वात पहिल्या उपकारांपैकी पहिले उपकार म्हणजे काय तर शिक्षण व्यवस्था परंतु ब्रिटिश भारतात येण्यापूर्वी शिक्षण व्यवस्था कशी होती बरोबर त्याची थोडीशी माहिती घेऊया एक तर प्रामुख्याने पारंपरिक आणि धार्मिक स्वरूप परंपरेवर आधारित धर्माच्या आधारित शिक्षण व्यवस्था मग शिक्षण व्यवस्था ती पण त्याच्यामध्ये मुलींना चान्स नाही बरं का आता भारतामध्ये काहीतरी काही का सुज्ञ व्यक्ती सांगतील की प्राचीन काळामध्ये गार्गी मैत्री अशी काहीतरी उदाहरणं देतील आणि सांगतील प्राचीन भारतामध्ये मुलींना कशी शिक्षण व्यवस्था होती त्यावरती आपला विश्वास ठेवता येत नाही अपवादाला तुम्ही नियम करू शकत नाही अपवादात्मक उदाहरणं देऊन मुलींच्या शिक्षणा सकारात्मक दृष्टिकोन होता हे अजिबात मान्य नाही मग मुलींना शिक्षणाची परमिशनच नाही मुलींना शिक्षण सोडा न श्री स्वातंत्र्यम अर्हती न भजो श्री स्वातंत्र्य शिक्ष श्री श्री स्वातंत्र्याच्या लायक नाही आणि स्वातंत्र्यही मिळता काम नये या व्यवस्थेमध्ये मुलींचा विचारच नाही मुलांचंच काय चाललंय तर मूल्य मानवी मूल्य विज्ञान निष्ठा ऐहिकता इत्यादींचा अभाव याच्यावरती काहीच नाही शिक्षण कुठलं व्याकरण न्याय वैद्यक शास्त्र ज्योतिष वेदांत अलंकार या विषयीचा विद्वान लोकांना श्रावण महिन्यावर परतीवर दक्षिणा वाटली जाई म्हणजे पेशवाई संपूर्ण मराठा साम्राज्य संपूर्ण मराठा साम्राज्य कर्ज <coughs> बाजारीपणामध्ये असल्या कारणामुळे किंवा कर्ज बाजारीपणा बुडलेलं असून सुद्धा पर्वतीच्या पायथ्याशी इकडं हा पेशवा इथं दानधर्म करून संपूर्ण संपत्ती जी आहे ती संपत्तीने दक्षिणा वाटायचा खेड्यापाड्यामध्ये पंतोजीच्या शाळा मंदिर चावडी यासारख्या सार्वजनिक ठिकाणी भरायच्या छापील पुस्तके नव्हती त्यावेळेस हस्तलिखित पोथ्यांच्या साहाय्याने शिकवलं जायचं हस्तलिखित पोथ्या असायच्या पाठांतरावर भर स्त्रियांना तर अधिकारच नव्हता स्त्रियांनी काही बोलायचंच नाही चूल आणि मूल ही संकल्पनाच अन्न श्री स्वातंत्र्यम अर्हती न बजव श्री स्वातंत्र्यम म्हणजे एकीकडे फक्त मनायला काय म्हणायचं मनायला म्हणायचं येत्र नार्यस्त्रूजन ते रमनते तत्र देवता म्हणजे जिथे जिथे श्रीची पूजा होते तिथे तिथे देवता वास करते फक्त म्हणायचं अन्यथा वास्तवामध्ये कसं वागायचं तर न श्री स्वातंत्र्य भजो म्हणजे श्री स्वातंत्र्य देता कामाने स्त्रीला स्वातंत्र्य लायक नाहीये म्हणजे ही संकल्पना हे चालणे सगळं मुलांचं मुलींना अधिकारच नव्हता कुठल्याच प्रकारचा कनिष्ठ जातीतील लोकांना शिक्षणाचा अधिकारच नव्हता शाळेच्या बाहेर बसून शिकावं लागलं शाळेच्या बाहेर बसून शिकून विधवत्ता मारता येते ही संकल्पना जी आहे ना ही संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चुकीची ठरवली जरी शाळेच्या बाहेर बसून शिकायला लावलं तरी सुद्धा देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेमध्ये जाण्याचा हक्क ज्या राज्य घटनेने दिला तिचे शिल्पकार शाळेच्या बाहेर बसणारा विद्यार्थी झाला आहे का नाही गंमत भारताची मग अशा प्रकारे आपल्याला भारताच्या विषयीची ही सगळी माहिती मिळते बरोबर आता ही सगळी हा पुढे जाऊया आता कनिष्ठ वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांना चान्स नाही शिक्षक शिक्षण ही सरकारची जबाबदारी आहे याची जाणीव सुद्धा राज्यकर्त्यांना नव्हती ज्यावेळेस राज्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेला शिक्षण प्रोव्हाइड करायचं एज्युकेशन प्रोव्हाइड करायचं इंजिनिअरिंग मेडिकल सगळं प्रोव्हाइड करायचे त्यावेळेस पेशवा होळकरांना मारत होता होळकर शिंद्यांच्या विरोधात लढत होते शिंदे पेशव्यांच्या बाजूने लढत होते म्हणजे सगळी अराजक सदृश्य परिस्थिती बरोबर मग खाजगी शिक्षण फक्त निवडक विद्यार्थ्यांना मिळायचं उत्तर शिक्षण उत्तर पेशवाईमध्ये शिक्षण देणाऱ्या त्या शाळाच नव्हत्या बरोबर मग उत्तर पेशवाईमध्ये शिक्षण देणाऱ्या शाळा सुद्धा नव्हत्या अशी अराजक सदृश्य परिस्थिती जर निर्माण झाली तर मग एल्फिन्स्टनने काय केले फिन्स्टन म्हणला थांबा मी टेन्शन ना घेऊ मी आहे हेल्फेस्टायर म्हणला की शिक्षण विषयक योजना राबू आपण ह्या भारतीयांना सांगू शिक्षण काय आहे भारतीयांना आतापर्यंत वाटायचं हिंदू मुस्लिम शिख ईसाई ब्राह्मण मराठा क्षत्रीय बरोबर का साळी माळी धनगर कोष्टी छप्परबंद माकडवाली हे सगळ्या पगड जातींचे लोक आहेत ना हे एकमेकांची तोंड एकमेकांच्या वेगवेगळ्या दिशेला होती ब्रिटिश आले डोक्यावर बसले ब्रिटिशांनी लाथाबुक्क्यांनी मार केल्यानंतर लक्षात आलं की मारते कोण अरे बापरे ब्रिटिश मारायला लागले ब्रिटिश कोण ते परके मग हा कोण होता हा आपलाच होता आपण याच्याशी परकेपणाने वागलो म्हणून ब्रिटिश येऊन डोक्यावर बसले मला माहिती आहे ना युट्यूबला पचेल नाही पचेल मी आधीच म्हणलो होतो की युट्यूबला काही पचणार नाही सगळ्यांना त्यामुळे काहीतरी करू नका परंतु तरी पण वी विल कंटिन्यू विथ आवर फोर्स ही आपली ताकद आहे रोजची शंभर दोनशे पोर रोज आज तर सुरुवातच आहे म्हणायला शंभर दोनशे पोरं रोजच येते त्यामुळे वी विल मेक द चेंजेस मग आता काय हेल्फ इन्स्टनने योजना बनवली ही सगळी रिव्हिजन या पुन्हा सांगते ही सगळी रिव्हिजन आहे कुठपर्यंत आलोय हे सांगते मग शिक्षणावरती या एल्फ फार मंथन केलं याला माहित होतं बरोबर अठराशे तेरा साली ब्रिटिशांनी दरवर्षी एक लाख रुपये खर्च करायचं ठरवलं होतं ते त्यांनी खर्च करायचे व्यवस्थित करावं असं सांगितलं शिक्षण पद्धतीत सुधारणा करा शाळांची संख्या वाढवा कारण शाळाच नाहीत उपयुक्त पुस्तके पुरवावी कनिष्ठ वर्गातील शिक्षणासाठी उत्तेजन द्या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सुधारणा करा बरोबर पाश्चिमात्य विचारसरणी नवीन शाळा काढा कारण इथली विचारसरणी आधारित जर शाळा काढूल्या किंवा चालू ठेवल्या तर हे जाती प्रथेमध्ये सगळ्या भारताला गिळंकृत करून टाकतील आणि त्यांना काय करायचं नैतिक शास्त्र भौतिक शास्त्र यांच्यावर यांच्यावरचे ग्रंथ स्थानिक भाषेतून प्रसिद्ध करा विविध स्थानिक भाषेतून काल मी स्पष्ट केले काय आहे ते विविध ज्ञान शाखांचा अभ्यासासाठी प्रोत्साहन द्या इंग्रजी भाषेसाठी खास प्रोत्साहन द्या अठराशे चोवीस मध्ये मुंबईमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज सुरू केलं पण दुर्दैव काय माहिती का हा माउंट माउंटेल ना अठराशे सत्तावीस सालीच मुंबई सोडून गेला हा मुंबई सोडून गेल्यामुळे काय झालं माहिती का त्याच्या बऱ्याच शिक्षण विषयक योजना ज्या आहेत ना त्या अपुऱ्या राहिल्या नाहीतर कदाचित आणखी मुंबई मध्ये महाराष्ट्रामध्ये शिक्षण विषयक प्रगती झाली असते मग त्यामुळे निश्चितपणे हे पाहिलं मग आपण म्हणालो चार्ल्स वूडचा खलिता हा चार्ल्स वूड म्हणजे कोण चार्ल्स वूडचा खलिता म्हणजे काय भारतातील शिक्षणाचा मॅगनाकार्ट बरोबर बरोबर भारतातील शिक्षणाचा हा यस येस पचेल पचेल हळूहळू पचेल टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि पचलं नाही तरी आपण पचावं म्हणून ते पचण्यासारखं करून देऊ बघे यस ऑबस्टेकल सीनार आहे टेन्शन घेऊ नका तुम्ही काहीच काळजी करू नका हे किरकोळ गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका वी विल गो विथ द सेम फोर्स आपल्याला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला जर ताकदीने पुढं जायचंय तर आपल्याकडे चांगल्या लोकांचा सपोर्ट मिळत जाईल वाईट लोकांचे गोष्टी लक्षात ठेवण्यापेक्षा चांगल्या लोकांचा सपोर्ट कायम लक्षात ठेवा डोंट बी अ मेंबर ऑफ क्लब नाईन्टी नाईन क्लब नाईन्टी नाईन ची गोष्ट माहिती नाही सगळ्यांना सगळ्यांना माहिती असेल तर सांगा नाही तर मी सांगतो लेक्चर झाल्यानंतर क्लब नाईन्टी नाईन ची गोष्ट सांगतो बरोबर येस <coughs> एक्झॅक्टली yes, exactly. मग वूडचा खलिता म्हणजे काय भारतीय शिक्षणाचा जो आहे तो मॅग्ना कार्टा आहे मग मॅग्ना कार्टा का म्हटलं <coughs> कारण त्याच्यामध्ये भारतीय शिक्षणाची पायाभूत संरचना सांगितली हा चार्ल्स वूड काय म्हणतोय माहिती का प्राथमिक शिक्षणास प्रोत्साहन द्या स्टार जे अजून नाही सरकारी शाळांना सरकारने शाळांना अनुदान द्या मातृभाषेतून शिक्षण माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून यावं आताची कंडिशन बघा हा अठराशे चा आहे विचार करा शांतपणे उच्च शिक्षण इंग्रजीमध्ये द्या धार्मिक शिक्षण दिलं जाऊ नये शिक्षण धर्मातीत असावं शिक्षणाचा धर्माचा काही संबंध नाही बरोबर जर दिलं गेलं तर विद्यार्थी त्या दिशेने धार्मिक दृष्टीने विचार करायला सुरुवात करतात आणि या संदर्भात या संदर्भात संकल्पना मांडायला सुरुवात करतात त्यामुळे निश्चितपणे येस, 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 एक्झॅक्टली मग आता काय स्त्री शिक्षणास उत्तेजन द्या द्या बाबा पोरींना शिकवा पोरी बाळींना शिकवा भारतीय कुटुंबावर मुलांवरती संसार करण्याचे काम स्त्रिया करतात त्यामुळे त्या शिक्षित झाल्या तर पुढची संपूर्णच्या संपूर्ण पिढी शिक्षित होईल चार्ल्स वूड म्हणतोय लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर विद्यापीठांची निर्मिती करा प्रत्येक प्रत्येक प्रांतामध्ये स्वतंत्र शिक्षण खातं सुरू करा हे शिक्षण आता शाळांची तपासणी करेल हा हा विचार आज म्हणू शकतो का चार्ल अठराशे चोपन्न ला म्हणतोय धर्माचा आणि शिक्षणाची फारकत करा आज म्हणू शकतो का आपण धार्मिक शिक्षण नको धर्म आणि शिक्षण यांच्यामध्ये अजिबात साम्य नको दोघांना वेगवेगळं ठेवा नाही म्हणू शकत आपण बरोबर मग अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला शिक्षकांच्या प्रशिक्षण साठी ट्रेनिंग स्कूल स्थापन करा शिक्षकच प्रशिक्षित नाहीत ना मग शिक्षकांना प्रशिक्षण द्या चाल सूड म्हणतो मी नाही कारण शिक्षक सांगतात विद्यार्थ्यांना स्वार्थी राहा माइंडेड राहा तुमची पोस्ट पर्यंत मर्यादित राहा कोणीतरी विद्यार्थ्यांना सांगितलं की आम्ही समाजसेवायला समाजसेवा करायला आलो म्हणजे हसायचं असतं बरोबर एखादा विद्यार्थी म्हटला की सर मला समाजसेवा करण्यासाठी पोस्ट काढायची लगेच बाकीच्या विद्यार्थींनी हसायचं हे सगळं ऑलरेडी सेट आहे हे सगळी मेंटॅलिटी तयार करून ठेवली आहे no, नो तरी विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये ठामपणे सांगू शकतो येस आय हॅव हिअर टू सर्व द माय कंट्री टू सर्व माय कंट्री मी माझ्या देशाची सेवा करण्यासाठीच आलेलो आहे हे ठामपणे सांगण्यात गैर काय हसणाऱ्यांना हसू द्या ना तुम्ही बरोबर म्हणून शिक्षकांचं प्रशिक्षण गरजेचं आहे <coughs> हे लक्षात ठेवा जसा शिक्षक तसा विद्यार्थी जसं शिक्षकाचं रिफ्लेक्शन होणार तसंच विद्यार्थ्यांमध्ये पडणार शिष्यवृत्तीला थोडस अनुदान द्या कॉलेजेस काढण्याच्या समाजातील प्रवृत्तीला प्रोत्साहन द्या शिक्षकांची इंग्रजी भाषेत शिक्षकाची मागणी पूर्ण करा शिक्षणात सुसंवाद असावा शिष्यवृत्ती असावी म्हणजे भारतीय पाश्चात्य शिक्षणाचा हे पाश्चात्य राहिला शब्द भारतीय पाश्चात्य शिक्षणाचा मॅग्नाकार्टा म्हटलं जाते याला हे आपण काल पाहिलं किंवा कालपर्यंतची भाग जो आहे तो कालपर्यंतचा भाग पाहिला मग त्यानंतर काय बर तर त्यानंतरचा भाग म्हणजे हंटर कमिशन आलं ह्या चार्ल्सूडच्या खलिताने ब्रिटिशांनी काही उद्योग केलाय का चार्ल्सूडच्या खलितानुसार ब्रिटिशांनी काही चेंजेस केलेत का हे पाहण्यासाठी हा हंटर कमिशन आला हा चार्ल्स फूडच्या खलिताची अंमलबजावणी किती झाली काय झाली हे पाहण्यासाठी मग अठराशे ब्याऐंशी त्र्याऐंशी च्या काळात हंटर कमिशनने भारतातील विविध प्रांतातील शिक्षण संस्थांना भेटी दिल्या त्यांनी सांगितलं ज्यांना सूचना करायच्या त्यांनी सूचना पण कराव्या काही प्रॉब्लेम नाही मग हंटर कमिशनने भारताच्या शिक्षण पद्धतीबद्दल आपली सगळी मतं मांडली आणि पुन्हा तीच गोष्ट जी चार्ल्स वूडने अधोरेखित केली होती तीच गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित केली या हंटर कमिशन समोर महात्मा फुले <coughs> बरोबर पंडिता रामाबाई यांनी स्टेटमेंट पण दिले मग इथपर्यंत आपण येऊन थांबलो होतो स्पेशल क्लासमध्ये अने अकॅडमीच्या मग अनेक मीच्या स्पेशल क्लासमध्ये इथपर्यंत येऊन थांबलो इथून पुढचा भाग जो आहे तो उद्यापासून आपल्याला कंटिन्यू करायचा आहे हा आपला पाणीपतची समरभूमी ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा आहे पाणीपतची समरभूमी ते संयुक्त महाराष्ट्राचा लढा हे हे युट्यूबला घेऊन येण्याचं कारण काय माहिती आहे का फक्त की मला महाराष्ट्रातील प्रत्येक विद्यार्थी मित्र मैत्रिणींपर्यंत पोहोचणं अपेक्षित वाटते बरोबर सी निगेटिव्ह कमेंट्स येणार त्याच्याबद्दल डाऊटच नाही आहे म्हणजे त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका पण नाहीये कारण एवढी सामाजिक दृष्ट्या प्रगल्भ भूमिका याच काय कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती लगेचच पचेल याची मला काही खात्री नाही म्हणजे ती भूमिका पचणार नाही त्या भूमिकेला विरोधही होईल परंतु विरोधाला घाबरून थांबणारा महाराष्ट्र नाही आगरकरांचे अनुयायी आहोत इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणारच शंभर टक्के भूमिका ही सामाजिक सामाजिक परिवर्तनाच्या दृष्टीनेच मांडणार जरी विद्यार्थी प्रिय मतं मांडता आली नाही तरी सत्य मतं इथं मांडली जाणार आणखी गोष्ट एक सांगतो पुस्तक सोडून पास व्हायचा विचार करत असाल तर तो आत्ताच सोडून द्या पास होण्यासाठी हातात पुस्तक असणं अत्यावश्यक आहे तुम्हाला हातात पुस्तक घ्यावंच लागेल अन्यथा तुम्हाला त्या बदल्यात प्रचंड मनस्तापाचा सामना करावा लागू शकतो वाचन वाढवा पुस्तकं जी आहेत ती जास्तीत जास्त वाचायचा प्रयत्न करा <coughs> लक्षात जे आपल्या हातात आहे ना येस येस जे आपल्या हातात आहे ना धन्यवाद जे नवीन आहे त्यांचं धन्यवाद सर पूर्ण नोट्स कर नोट्स मिळतात नोट्स काही नसते बर नोट्सचं काय टेन्शन घेऊ नका नोट्स मिळतील नोट्स, नोट्स हा फार किरकोळ भाग आहे माझ्यासाठी टेन्शन घेऊ नका आणखी थांबा जरा सांगू नका मी सांगतो तुम्हाला काय करायचंय जे आपल्या हातात आहे ना त्याचा विचार करा जे आपल्या हातात नाही त्याचा नाही मला कोणीतरी म्हटलं सर काही विद्यार्थी निगेटिव्ह कमेंट्स करतात आता तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट्सकडे लक्ष द्या ना हा लक्षात तुम्हाला एक गोष्ट सांगू का नवीन नवी विद्यार्थ्यांना जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे <coughs> येस नवीन नवी विद्यार्थ्यांना माहिती आहे जो जुन्या विद्यार्थ्यांना माहिती आहे बरोबर आणि नवीन नवी विद्यार्थ्यांना नवी सांगतो मी एक गोष्ट सांगतो क्लब नाईन्टी नाईनची गोष्ट सांगतो आपण क्लब नाईन्टी नाईनची गोष्ट या संदर्भात याच्या आधी पण पाहिली होती की क्लब नाईन्टी नाईन काय आहे किंवा क्लब नाईन्टी नाईनची ची गोष्ट काय एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही कायम जे आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचा प्रयत्न करा जे नाही त्याच्या मागे पाळण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही स्वतःला रोईंड करा म्हणजे तुम्ही स्वतःला उद्ध्वस्त करा बरोबर मग अशा पद्धतीने या संदर्भात इंटरेस्टेड येस येस उद्यापासून <coughs> येस उद्यापासून रोज या काही प्रॉब्लेम नाही मग उद्यापासून हा क्लास रोज होईल काही काळजी करू नका या क्लासची संख्या आपल्याला शंभर दोनशे अडीचशे पर्यंत घेऊन जायची आहे मी अडीचशे पर्यंत टार्गेट ठेवले तुम्हीच आणा अडीचशे लोक मला माहित नाही कुठून आणायचे तुम्ही तुमचं आणा नाहीतर तुम्ही तुमचीच ठेवा बरोबर बरं एक सांगा राज्यसेवा याच्यातील क्वेश्चन निश्चितपणे प्रश्नच नाही प्रश्न जर नसतील येतील तर आपण कोर्स बंद करू ना सर तुमचे लेक्चर कधी असते युट्यूबला रोज एक टाइम अटेंड करते युट्यूबला सकाळी नऊ वाजता आणि संध्याकाळी आठ वाजता असणार आहे लक्षात ठेवा तर हा येस येस तर हे ये लक्षात ठेवा डेली टाइम हाच <coughs> आहे आणि संध्याकाळी दहा वाजता आहे लक्षात ठेवा आज संध्याकाळी दहा वाजता पॅसेज सॉल्व्ह कसे करावे याविषयी आपण चर्चा करणारे रोज काय होते तुम्ही आणि पॅसेज चुकत आहेत मग ते चुकणाऱ्या नक्की काय करायचं तर आज आपण त्याच्यावर चर्चा करणार आहोत झालेले पॅसेज आपले कुठे चुका झाले आपण बरोबर का आलो तर इकडे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण ते पाहण्याचा प्रयत्न करू टाइम सकाळी सांगितलं ना सकाळी नऊ वाजता बरोबर सकाळी नऊ वाजता आहे हा नाही एवढे विद्यार्थी कुठं होतील रे पाचशे पाचशे हजार हजार एवढी <coughs> सवय नाही आपल्याला दुसरी गोष्ट म्हणजे काय की एवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळ्या गोष्टी पचणं अशक्य असतं तुम्हाला लक्षात ठेवा तुम्ही अजून आक्रमकपणा पाहिलेलाच नाहीये हे फक्त आज रिव्हिजन होते इंट्रोडक्शन करायचं होतं म्हणून थोडंसं मी रिलॅक्स होतो आज की असं सांगायचे तसं सांगायचे जरा हे करायचं ते करायचे अजून आक्रमकपणा तुम्हाला कळेल रोज रोज किमान पाच सात पाच सात म्हणजे लाईकच्या आधी डिस लाईकच करायला असणार त्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका पानीपतचा मूवी बघावा लागेल काय सर नाही 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 काय गरज नाही पिक्चर बघायला लागते असं कुठं त्यानंतर सकाळी नऊची लिंकला टेलिग्रामला येत नाही येते येते रोज येते आज नाही आली फक्त येतो बस ट्रेलर असंही समजा खरंच असंही समजा फक्त ट्रेलरच होता तर आजच्या भागामध्ये आपण हिस्ट्री याच टायमिंगला याच वेळी इथंच याच स्क्रीनवरती नाही या स्क्रीनवर जमलं तर छोट्या स्क्रीनवरती पण यूट्यूबलाच घ्यायचं आपण त्याचं कारण खूप स्ट्रॉंग आहे आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं आहे मग त्यामुळे निश्चितपणे पुढे जाण्यासाठी प्रयत्न करूया आजच्या भागामध्ये तुम्ही दिलेल्या उत्तम, उत्तम प्रतिसादाबद्दल खूप खूप आभार जमल्यास लाईक करा नाही जमल्यास काही हरकत नाहीये आणि जमल्यास शेअर करा हे सगळ्या गोष्टी शेअर करण्यासाठी प्रयत्न करूया आपण आणि सगळ्यांपर्यंत पोहोचूया महाराष्ट्रातील यूट्यूब लेक्चर टाइम ऑलरेडी सांगितलं सकाळी नऊ वाजता संध्याकाळी आठ वाजता आणि स्पेशल क्लासचा टायमिंग संध्याकाळी दहा वाजता आहे आज तर सगळ्यांनी तो पण अटेंड करा तिथेही तुम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा होईल तर निश्चितपणे आणि बाकी तुम्हाला ॲडमिशन वगैरेची गोष्ट माहिती आहे तर एच एन यू बारा हा माझा रेफरल कोड आहे तो तुम्ही वापरून ॲडमिशन घेऊ शकता बरोबर जर काही अडचणी असतील तर टेलिग्रामवर मला मेसेज करा माझा टेलिग्राम आय डी देतो मी तुम्हाला ते सी सॅट आहे ते याला आहे आपल्या काय ते अनेक मी स्पेशल क्लासला माझा टेलिग्राम आय डी तुम्हाला देतो मी टेलिग्राम आय डी आहे ॲट द रेट हनुमंत थांडे एच एन यू एम एन टी एच एन डी बरोबर हा टेलिग्राम आयडी आहे माझा विदाऊट स्पेस आणि नंबर जर पाहिजे असेल तर नंबर घेऊन ठेवा पण नंबर फक्त मॅसेज करताना हाय हॅलो करू नका ना मॅसेज तुमचं पूर्ण नाव आणि त्या संदर्भात तुमचं माहिती थोडीशी मग मला तुम्हाला काही गाईड करता येतं नंबर आहे सत्तर त्र्याऐंशी छप्पन्न एक दोन तीन चार सेवन झिरो एट थ्री फाय सिक्स वन टू थ्री फोर चला यस वी सक्सेसफुली डन दिस फायनली <laughs> येस येस सुप्रिया नक्कीच 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 धन्यवाद आजच्या भागामध्ये मी इथंच थांबतो आणि तुम्ही निश्चितपणे सपोर्टिव्ह राहिला आज खरं तर सपोर्टची गरज होती पहिलंच लेक्चर होतं म्हणले युट्यूबला घेऊन चाललोय कोणी येते की नाही काय माहिती पण आले ठीक आहे आपले जेवढे विद्यार्थी आहेत तेवढे आले म्हणजे बाय चालत चला थांबतो बाय बाय चला संध्याकाळी दहा वाजता भेटूया वेळ असेल तरच या धन्यवाद